सरकार स्थापने घडामोडी चालू होत्या, पण माननीय आदरणीय चंद्रकांतदादा पाटील पार्टी प्रमुख यांचे तसेच आदरणीय माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आदरणीय अजितदादा पवार यांचा आज ज्यांनी शपथविधी घेतला उपमुख्यमंत्री पदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पण मला एक खात्री आणि आशा आहे की हे सरकार येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे जनतेला अपेक्षित होतं तेच सरकार आज हे स्थापन झालं आहे. त्यामुळे या आनंद उत्सवामध्ये आज भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते भाजप तारांचे सगळे नगरसेवक आज आम्ही कोल्हापूर जनतेला पूर्ण आश्वासित करतो की कुठलेही प्रश्न प्रलंबित राहणार नाहीत. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आदरणीय दादांचं आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा या जनतेला आश्वस्त करतो की आम्ही तुमच्याबरोबर तुमच्याबरोबरच आहोत आणि तुमचे जे सगळे जे प्रश्न ते मार्गी लावून एक नवीन दिशा नवीन आशा हे घेऊन पुढे येतो. धन्यवाद.